आई तुमचा फोन वाजतोय. जरा घेतेस का तू? बघ ना कोण येते. ए सोहम, तुला फराळातलं काही हवंय का रे? हो दे ना, चकली दे मला. आई तुम्हीच बघा ना तुमचा फोन, मी जरा सोहमच्या खाण्याचं बघते. आलेस हा? अभिजित राजे आत्ताच तर गेले. हॅलो. हॅलो. अहो मी जरा दरवाजाच्या बाहेर पणत्या ठेवत होते. तुम्ही लगेच का फोन केलात? काही विसरलात का? दिल. हा, काय म्हणाला? आई हॅलो. हॅलो. अहो काय म्हणालात तुम्ही? कंदील, तुला विचारायचं विसरलो. दत्ता, आय मीन दत्ताजी, दिवाळीत कंदील का लावू देत नाहीत? अहो खरंच माहित नाही, बरीच वर्ष झाली. एकदा बाबांनी नाही म्हटलं ना, तेव्हापासून घराला कंदीलच लागला नाही कधी. तुला खरंच आवडतो ना आकाश कंदील? हो खरंच आवडतो मला. मलाही तुझ्या इतकंच आवडतो आकाश कंदील. हो का? अहो पण तुम्ही असं का विचारता एकदम? तुम्ही काही करत नाही आहात ना? मी काय करणार, मी माझी फटफटी घेणार आणि घरी जाणार. तू आता बघ खिडकीतून. अगो बाई, अहो काय? गुड मॉर्निंग. आज दिवाळीची पहाट ना. आज पहाटे लवकर उठायचं असतं, छान तेल उठतं लावून आंघोळ करायची असते. त्यातून आज तुमचा पहिला दिवाळ सण म्हणून म्हटलं उठवावं तुम्हाला. हे काय, मी उठले? तुमचं बबड्या उठायचं आहे अजून, आता तुम्हीच उठवा त्याला. ए बबड्या, ए उठ ना रे राजा, उठ की. आई सोहम वर्षात ना एकच दिवस पहाट बघत असेल ना दिवाळीच्या पहिल्या दिवशी. हो ग, पहाटे उठणं म्हणजे शिक्षाच आहे त्याच्यासाठी. ए बाळा उठ रे, आजच्या दिवशी छान उठायचं असतं, सकाळी छान तेल उठणं लावून आंघोळ करायची असते. उठ ना रे बाळा. उठ उठ सोहम, तुला पण कळेल सूर्य नक्की उगवतो कुठल्या दिशेने. झोपू दे यार. हे बबड्या काय हे, तू उठला नाहीस ना तर बाबा रागावतील ना तुझ्यावर. शुभ्रा, आज त्याला छान तेल उठणं लावून आंघोळ घालं आणि तू सुद्धा अगदी उठणं लावून आंघोळ कर. तेल आणि उठणं लावून देईन मी त्याला, पण आंघोळ घालायची कशाला? स्वतः करेल की? मग मी झोपतोय. शुभ्राची आंघोळ झाली की उठव मला. अरे असं काय करतोस बबड्या, आज पहिली तुझी आंघोळ झाली पाहिजे. आज तुमचा पहिला दिवाळ सण आहे, या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच तर गंमत असते ना रे. नवरा बायकोंना एकमेकांवरचं प्रेम शब्दात व्यक्त करायला उसंतच नसते, हे असं छोट्या छोट्या गोष्टींमधनच व्यक्त होत. हे नाजूक क्षण हरवू नकोस रे. ए उठ ना बाळा. घालते मी आंघोळ बबड्याला, पण ह्याला उठायला सांगा ना. उठ बाळा, उठ बरं आता. शुभ्रा घे, चालू दे तुमचं, मी जाते हो कारण बाबा उठले रग मगापासून, त्यांच्या पूजेची तयारी करायला पाहिजे. बर, मी आवरून येते मला तिला. हो सावकाश आहे. आले. अरे सोहम उठ ना यार. Oh
एवढ्या पहाटे आसावरीचा फोन. हॅलो. हॅलो, उठला नसाल ना अजून? आजचा दिवस महत्वाचा आहे, उठा लवकर. आता तुझ्या फोनने जाग आली. बरं झालं मग, आता आवरून घ्या, आज दिवाळी आहे ना. अरे हो, आज दिवाळी आहे का, बरं झालं तू आठवण करून दिलीस. असं म्हणजे तुम्ही थट्टा करताय का माझी, समजतंय मला. थट्टा काय त्यात, एवढ्या पहाटे तू मला फोन केलायस आणि मी तुझी थट्टा करीन, माझी हिंमत एवढी? अहो यालाच थट्टा म्हणते मी. आता उठा आणि आवरून घ्या, एवढंच सांगायला फोन केला होता. नाही पण आजच्या दिवशी लवकर उठायचं असतं हे सांगितलंस, पण त्याचं कारण माहितीये का? हो माहितीये ना, आजचा दिवस हा चांगल्याचा वाईटावरती विजय मिळवण्याचा दिवस असतो. आजच्या दिवशी सत्यभामेच्या साथीने श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना त्याच्या जाचातन मुक्त केलं. आजच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं असतं बरं का, असं म्हणतात की. आणि हे सगळं माहितीये मला, पण हल्ली लवकर उठायचं एक वेगळं कारण असतं. हो का, काय हो? इतरांना उठा उठा करून त्रास देत आहे तो. असं म्हणजे मी त्रास देते का तुम्हाला? अजिबात नाही, तू रात्री 3 वाजता उठवलंस ना मला तरी मला त्रास व्हायचा नाही. बरं, मग आज रात्री 3 वाजता फोन करते तुम्हाला, चालेल का? अरे बापरे. चालेल. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स, पण मी अशा फोनवर नाही देणार, मी प्रत्यक्ष भेटून देईन. बाय बाय. शुभ्रा किती तेल लावते, सगळं चिपचिप होणार. हे बघ, तेल लावून ना बुद्धी तल्लख होते, त्यामुळे मला छान मुरवू दे तुझ्या डोक्यात तेल. अच्छा, आईने लहानपणी तेल लावून ना ऑलरेडी बुद्धी तल्लख केली आहे माझी. अरे माझ्या आईच्या पापड्या. ए शुभ्रा बस, आता अजून तेल नको, आता उठणं लाव मला. चल. नक्की? हो म्हणजे. ओके. एकच मिनिट. अगं काय करते शुभ्रा? झालंय तुझा लाव ना? नाही नाही, माझं मी लावते. ते इकडे मला पण लाव दे ना माझ्या पबडीला. नको, माझं मी लावते. दे इकडे. नको यार, माझे कपडे खराब होते. प्लीज माझा ऐक. ऐक ऐक, आईने सांगितलंय पहिला दिवाळी सण आहे कळलं, त्यामुळे लाड तर करायलाच हवे ना. हे काय रे? काय ए शुभ्रा प्लीज. आई शुभ्रा, अग किती सुंदर दिसतेस तू, माझीच दृष्ट लागेल तुला. आई असं काही नसत, आणि मुळात आईची दृष्ट लागते का मुलीला? नमस्कार करते. अग राहू दे, सुखानी संसार कर, खूप खूप आनंदात राहा बाळा. आई हे काय सगळं, फराळ तर झाला होता ना? अग हो, पण तुला वाईट वाटलं होतं ना ग तुझ्या हातून काही झालं नाही म्हणून, पण मग चिरोट्याचं पीठ भिजवलंय तुझ्यासाठी. आता तू तुझ्या हाताने चिरोटे कर आणि देवा पुढे नैवेद्य ठेव. चालेल मी करते, तुम्ही मला सांगाल ना? हो मी ऐकते सगळं. हे कसं तयार केलं, काय घातलंय? अगं काही नाही, 2 वाट्या मैदा घेतलाय, त्याच्यात अगदी एवढंच मीठ घातलंय आणि थोडं तुपाचं मोहन घालून छान घट्ट रवाळ मळून घेतलंय. आणि बघ हे आहे ना, त्याच्यामध्ये तूप आणि ते मक्याचं पीठ असतं ना पांढरं वालं असं, कॉर्नफ्लॉवर, हा तेच, ते घालून ना त्याचं मिश्रण करून घेतलंय, चांगलं फेटून घेतलंय. हा आता काय करायचं बघ, हे असेल ना लिंबा एवढे गोळे कर. हा तू ये इकडे ये.
बघ किती छान पदर सुटले बघ त्याला. ते मोठं होत आहे रे. हो छान केलंस शुभ्रा तू. आता हे असावरी आज फराळ मिळणार आहे की नाही सांग मला. आलो आजोबा. आणते बाबा. शोभ्या कोंबडीच्या अरे असा इथे पूजा करतोय काय नमस्कार करायची रीत आहे की नाही. शुभ्रा आली की एकदमच पडतो ना. अगाऊ झालायस अजब अशी उत्तर देतात का. आधी ते खेळलं बाजून ठेव बाबू. सकाळी सकाळी फटाके. आजोबा तुम्ही किती हँडसम दिसताय आज. असं किती वेळ कोणी पाया बिया पडायची पद्धत आहे की नाही. आधी देवाच्या पाया पडा. आज शुभ्रांनी संध्याकाळच्या नैवेद्यासाठी चिरोटे केले तर स्वतःच्या हातांनी. अरे वचार. आजोबा नमस्कार करतो. दीर्घ आयुष्य भव अखंड सौभाग्यवती भव. वा दोन्ही आशीर्वाद सोहमलाच. अगं तू त्याची अर्धांगी आहेस. ते त्याचं आहे ते तुझं आहे समजलं. बाबा आता तुझ्या काय इच्छा राहिल्या असतात म्हणा. पण जर काय इच्छा राहिली असेल तर ती पूर्ण हो. जोड्यानं आईच्या बाया पडा. सुखी राहा दीर्घायुषी व्हा. आता फराळ मिळणार आहे का बडबड सुरू राहणार आहे. हो देते ना बाबा. हो चला आजोबा. आई मी देते. फराळ सगळं काढून ठेवलेलं आहेच. आपण तिथे जाऊन सगळेच घेऊया. तुम्ही आमच्या बरोबरच बसा. 3 दिवस काम करताय जमल्या असाल. आणि हे काय करताय आई सगळे तयार झाले. तुम्ही अशाच आहात तयार नाही व्हायचं. बघा तुम्ही आणखीन काय तयार व्हायचं. आई अगं दिवाळी एक छानशी साडी घ्या की नेसा मस्त दिसाल. नाही ग बाई माझी हीच साडी छान आहे. आणि मी काही नवीन साडी वगैरे अशी घेतली नाही आहे ग. अशा आहेत माझ्याकडे अशा 2-3 सणा ज्या मी नाही जास्त वेळा वापरल्या. नाही माझी पहिली दिवाळी आहे ना. मग माझी आई जुन्या साडीमध्ये नाही दिसणार. आपण एक काम करूया. फराळ झाला ना सगळ्यांचा की आपण बाहेर जाऊया आणि तुमच्यासाठी एक छान साडी घेऊन येऊया. छे गो काहीतरीच काय शुभ्रा नको. आई आई पण तुम्ही आज नवीन साडी नेसणार आता हो की नाही आजोबा. तू मला लाडू वगैरे वाढणार आहेस का सासूशी वाद घालीत बसणार आहेस. सर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अरे मस्त दिसतंय दोघं. हाय पराग. सर हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काय कुर्ता मस्त आहे गर्लफ्रेंड ने दिला का काय. अरे हॅपी दिवाळी. ओ मारी गागरा ऑल अँड युअर ओडनी जस्ट आउटस्टँडिंग यु नो. ओडनी ओडनी ओडनी. अरे मला वाटत होत अगं मॅडी दिवाळी आहे गरबा नाही आहे. पाणी 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 पी. पाणी पी. कशाला फिरली तेवढी काय तरी तू वेडेपणा करते. नावासारखं मॅडपणा करायलाच आहे का वेडपण. हा तर ओके आई ओके. पण मला एक सांगा सगळे आलेत ना. येस सर. सर एकच मिनिटं. सर येताना बघितलं डोअरवर क्लोजचा बोर्ड होता. मी पटकन बदलून येतो. नको बदलूस तो तसाच राहू दे तो मिस ठेवलाय. का सर बंद का सर. सर दिवाळीच्या दिवशी रेस्टॉरंट बंद ठेवायचं आपण. कारण आज आपला ब्रेक डे आहे. मला एक सांगा आपण रोज लोकांना खायला घालतो लोकांना खुश करतो. आज आपला स्वतःला खुश करण्याचा दिवस आहे. माझा माझ्या फॅमिली बरोबर फराळ करत गप्पा मारण्याचा दिवस आहे. आज आपला दिवाळी लंच आहे. वाव ग्रेट आयडिया सर. म्हणजे सर आपण आपली दिवाळी इथे साजरी करणार आहोत. ऑलराइट. वाव सर. सर मी लगेच कामाला लागतो. मस्त मेन्यू प्लॅन करतो. स्वीट काय असणार. स्वीट काय असणार. आता ते तुम्ही जे बनवायला मदत कराल ते. कर 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 मदत कर.
चला कामाला लागे. कामाला लागायची गरज नाहीये कारण मी पहाटे येऊन सगळी तयारी करून ठेवली. सर दिवाळी लंच इज रेडी. फक्त तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे. बॉ काय सर? तो दिवाळी लंच संपवावा लागणार आहे. वाव व्हॉट अ सरप्राईज सर. सरप्राईज नसेल तर दिवाळी कसली? ये नवीन सरप्राईज नको आहे आम्हाला. बस 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 याय दादा. छान साड्या दाखवा बरं. मला आईंसाठी साडी घ्यायची. हो पण फार महागाचं नका दाखव. आई तुम्ही साडी बघा तरी, किमतीचा नंतर बघू. फार महाग नको का? तुम्ही किमतीचा का विचार करताय? तुम्हाला आवडेल ती साडी सिलेक्ट करा. दादा दिवाळीचा नवीन स्टॉक आला असेल ना, छान साड्या दाखवा आम्हाला. ही नको, ही फार भरलेली आहे ग. बर दुसरी एखादी दाखवा. हा रंग ना बाबांना अजिबात आवडणार नाही ग. नको नको पिवळा नको. अगं पिवळा रंग बबड्याला अजिबात नाही आवडत. बर ही कशी आहे ही बघा. बघू. छान आहे ग साडी, छान आहे पण मला नाही ग शोभणार. अय हो काय चाललंय? एक रंग आजोबांना आवडणार नाही, एक सोहमला आवडणार नाही, ही साडी छान आहे पण मला नाही शोभणार, एवढा विचार का करता तुम्ही? तुम्हाला खरं सांगू, कुठलाही रंग खूप उठून दिसेल तुमच्यावर. तुम्हाला हवा तो रंग घ्या ना. हवी ती साडी घ्या. दादा असं ना बदामी किंवा अशी कुठली तरी राबोली वगैरे साडी दाखवा ना जरा. शुभ्रा ही छान आहे, ही साडी आवडली मला. दिवाळीसाठी ही साडी? हो अग ही आवडली मला. आई सिरियसली खरच? हो मला हीच आवडली. बर दादा एक काम करा, ही साडी बाजूला ठेवा आणि एक काम करा ना, आता माझ्यासाठी साडी राखवा. आई तुम्ही सिलेक्ट करायला मदत कराल का मला? हो तुझ्यासाठी ना खरंच. अहो दादा माझ्या सुनेचा ना पहिला दिवाळ सण आहे, अशा छान साड्या दाखवा. हा तिला अशी छान भरलेली लाल अशी हिरवी गुलाबी असा कुठला तरी रंग द्या. बघू बघू तिला. ए किती छान आहे ग ही साडी. हो ना? हो हो खूप छान आहे, काठ वगैरे पण सुंदर आहेत. आणि ती बघू हिरवी. ए शुभ्रा हा रंगही छान आहे ग. आणि बघ ना पदर किती छान आहे या साडीचा. दादा ती निळी बघू. ही साडी मला खूप आवडली ग. बघ काठ किती छान आहे, बबड्याचा सुद्धा अगदी आवडीचा रंग आहे हा. आई सोहमला निळा रंग आवडतो म्हणून ही साडी आवडली आहे का तुम्हाला? खरंच आवडली आहे? नाही नाही मला आवडली ही साडी. काठ किती सुंदर आहेत बघ ह्याचे. आणि तुला सांगू का शुभ्रा, हा रंग ना खरंच खूप छान दिसेल तुला. किती छान आहे, हीच घेऊया. नक्की? हो नक्की. बघा छान दिसेल ना मला. हो ओके. मग दादा ही साडी आम्हाला पॅक करून द्या. आवडली आहे ना तुम्हाला नक्की? हो अगं खूप छान आहे. हे ही साडी माझ्याकडून तुम्हाला दिवाळीची भेट. अगं पण शुभ्रा ही साडी आपण तुझ्यासाठी घेतली आहे ना? नाही तुमच्यासाठी आणि तुमच्या चॉईस ने. अगं ही साडी मी कशी नेसणार शुभ्रा? कशी म्हणजे आजच नेसणार, संध्याकाळी लक्ष्मी पूजनाला माझा हट्ट आहे समजा. अगं आई माझा आग्रह आहे, माझ्यासाठी एवढं नाही करणार. हॅपी दिवाळी.